केंद्र सरकारच्या आर्थिक धोरणाविरोधात देशभरातील विरोधी पक्षाच्या कामगार संघटनांनी आज भारत बंदचं आंदोलन केलं. देशव्यापी संपाच्या पार्श्वभूमीवरती नाशिकमधील संघटना ही सरकारच्या विरोधात रस्त्यावरती उतरल्यात. गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या मागण्या सरकार मान्य करत नाहीये, त्यामुळे विविध संघटनांनी संपाची हाक दिली आहे आणि याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी खुशाल पाटील यांनी, पाहूयात. केंद्र सरकारच्या आर्थिक धोरणांच्या विरोधात आज देशव्यापी संप पुकारण्यात आलेला आहे. नाशिकमध्येही विविध संघटनांनी या ठिकाणी संपामध्ये जो आहे तो सहभाग या ठिकाणी घेतलेला आहे. आपल्यासोबत संघटनांचे पदाधिकारी आहेत, आपण त्यांच्याकडनं जाऊन घेऊ. राजू सर, काय सांगाल, काय नेमक्या मागण्या? आज संपूर्ण देशातील कामगार कर्मचारी, त्याचप्रमाणे सर्व केंद्रीय कामगार संघटना, विविध फेडरेशन, बँक, LIC, संपूर्ण देशातले 2 कोटी लोक आज संपावरती आहेत. आणि या संपाच्या ज्या प्रमुख मागण्या आहेत की या देशातले कष्टाने मिळवलेले श्रमिकांनी एकत्र येऊन केलेले 44 कामगार कायदे बदलण्याचं आणि 4 कोडमध्ये रूपांतर करण्याचा केंद्र सरकारच्या निर्णयाचा आम्ही निषेध करत आहोत. या देशामध्ये जे राज्य सरकारी कर्मचारी आहेत त्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी. 2 लाखापेक्षा अधिक त्यामध्ये सरकारी कार्यालयात आहेत ते भरण्यात यावेत. आणि या देशामध्ये सर्व कामगार कर्मचाऱ्यांना सामाजिक सुरक्षा मिळावी, कंत्राटीकरणाचं धोरण त्वरित रद्द करावं. या देशातल्या कामगारांच्या प्रश्नावरती गेले 5 वर्ष देशाचे पंतप्रधान कामगार संघटनांना भेटत नाही, त्याचा आम्ही निषेध करत आहोत. आणि कामगार कर्मचाऱ्यांच्या धोरणावरती जाब विचारण्याकरता आज कामगार रस्त्यावरती आहे, तर शेतकऱ्यांनी ग्रामीण बंद पुकारून या सर्व कामगारांच्या मागण्यांना पाठिंबा व्यक्त केलेला आहे. आणि येणाऱ्या काळात सरकारचे डोळे उघडावेत, धर्म आणि जातीच्या नावावर राजकारण बंद करावं आणि खरे प्रश्न या देशातले जे आहेत ते सोडवण्यासाठी केंद्र सरकारने पाऊल उचलावं म्हणून आजचा हा संप आहे. आपणही सहभागी झालात, काय नेमक्या आपल्या मागण्या आहेत? आमच्या मागण्या म्हणण्यापेक्षा आम्ही असं म्हणेल की देशाचा जो कणा आहे, शेतकरी असतील, कामगार असतील, रोजंदारी कामगार असतील, या संपूर्ण कामगार वर्गाचा, श्रमजीवी वर्गाचा कणा या मोदी सरकारने मोडीत काढलेला आहे. ज्यांचं जीवन निव्वळ तुम्ही रोजगारीवर किंवा कुठलाही हे न देता जर तुम्ही असं म्हणत असाल तर हा या देशाचा कामगार, या देशाचा शेतकरी आणि श्रमिक वर्ग हे काहीही सहन करणार नाही, हे या आजच्या संपावरून प्रखरपणे दिसून येत आहे. म्हणून मोदी सरकारने जागा व्हावं म्हणून संपूर्ण देशभर आणि विशेष करून महाराष्ट्रामध्ये हे जे काही आपण चित्र बघतो आहोत हे संपूर्ण मोदी सरकारच्या विरोधात असेल की आपण या ठिकाणी ज्या संघटना आहेत त्या मोठ्या संख्येने जे आहेत त्या नाशिकमध्ये एकत्र झालेल्या आहेत. एक मोठं आंदोलन जे आहे ते स्वरूप या ठिकाणी प्राप्त जे ते झालेलं चित्र सध्या या ठिकाणी दिसून येत आहे. राज्यातल्या अनेक संघटना ज्या आहेत त्या या संपामध्ये आपल्या मागण्यांसाठी सहभागी झाल्याचं चित्र सध्या दिसून येत आहे. कॅमेरा संतोष, AM News, नाशिक.